हरि ओम, माझं नाव मंजिरी सतीश कोडिलकर. मी बदलापूरला राहते. बापूंकडे मी 1997 सालापासून आले. मी बापूंकडे जेव्हा आले तेव्हा खूप संकटात प्रॉब्लेम्स होते. त्यातनं बापूंनी बाहेर काढलं. 6 वर्षापूर्वी माझे वडील गेले आणि मला माझी शुगर 500 गेली, BP 200 गेलं. तेव्हा माझा असं बोलण्याचा प्रॉब्लेम झाला. त्या सगळ्या डॉक्टर म्हणाले, एवढं सगळं वाढलं असताना तुम्ही कोमात कसे नाही गेलं. ते बापूंच्या कृपेमुळे मी त्यातनं सर्व्हाईव्ह झाली. आणि आत्तासुद्धा 9 डिसेंबरला मला पॅरालिसिसचा अटॅक आला. 25% ब्रेन सेल्स डॅमेज झाल्या. फक्त इफेक्ट माझ्या डाव्या हातावर जास्ती झाला. बाकी 3 महिन्यात मी व्यवस्थित चालू शकते, बोलू शकते. हे केवळ बापूंच्या कृपे, त्यांच्याच कृपेमुळे इतकी फास्ट रिकवरी होती आहे माझी. आणि प्रत्येक संकट, प्रत्येक प्रॉब्लेमने त्यांनी झेलून कडेवर घेतल्यात. आणि प्रत्येक कुठल्याही संकटाची झळ माझ्यापर्यंत पोचून दिली, मला लागून दिली नाही. हरिओम. हरिओम, माझं नाव कार्तिक कोडिलकर. मी बदलापूरला राहतो. आत्ताच माझ्या आईने अनुभव जो सांगितला, 9 डिसेंबर 2013 साली साधारणतः संध्याकाळी 6 वाजता तिला तिचं बोलणं बिघडलं. म्हणजे तिच्या बोलण्यामध्ये आम्हाला डिफरन्स जाणवायला लागला. म्हणून आम्ही त्याला डॉक्टरांकडे नेलं. तेव्हा ती चालू शकत होती, थोडंफार बोलणं अफेक्ट झालं होतं. आम्ही डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर म्हणाले CT स्कॅन करा आणि इमिजिएट गेलं. तेव्हा आम्हाला पॅरालिटिक अटॅक आहे हे कळलं. तो ओव्हरऑल पूर्णपणे गेला 3 दिवस लागले एक्झॅक्टली. तेव्हा तिची शुगर साधारणतः 570 आणि ब्लड प्रेशर 241 होतं. म्हणजे मेडिकल टर्म्समध्ये जर सांगायचं झालं तर ही कोमा सिच्युएशन आहे. ह्याच्यामध्ये ब्रेन हॅमरेज होऊ शकतं. पण त्या सिच्युएशन्समध्ये पण बापूंच्या कृपेने, बापूंच्या आणि देवाच्या कृपेने आई पूर्णपणे सर्व्हाइव्ह झाली. आणि बेसिकली तिचा 25% ऑफ द ब्रेन सेल्स, जसं तिने सांगितलं, तो डॅमेज झाला होता. 4 ब्लड क्लॉट्स होते. ब्लड प्रेशर हाय असल्यामुळे आम्हाला त्यावेळेस काही इमिजिएट औषधं किंवा ब्लड प्रेशर लो करायचं काही चान्सेस नव्हते. म्हणजे एक सिच्युएशन अशी होती की ती राहील नाही राहणार इथपर्यंत ती सिच्युएशन पोचलेली होती. पण जस्ट बापूंच्या कृपेमुळे ती राहिली, जगली. आणि मोस्ट ऑफ द इफेक्ट जो झाला तो तिच्या फक्त लेफ्ट हँडवरती झाला. डावा पाय आणि फेस जो होता तो जास्त इफेक्ट झाला नाही. सेकंडली असं असतं की या सिच्युएशन्समध्ये जेव्हा माणूस पॅरालिटिकल अटॅकमध्ये जातो तेव्हा त्याला नाही म्हटलं तरी रिकव्हरीसाठी साधारणतः एक वर्ष तरी मिनिमम लागतं. कारण आईच्याच अगोदर 2 वर्षाअगोदर माझ्या मित्रांच्या वडिलांची सेम सिच्युएशन मी पाहिली होती, सेम कंडिशन. बट ते आत्ता कुठेशी जरा रिकव्हर झालेले आहेत. पण बापूंच्या कृपेमुळे आई लास्ट 3 महिन्यामध्ये घरामध्ये प्रॉपर चालू शकते, बोलू शकते. म्हणजे आता तर ती स्वतः स्वयंपाक वगैरे पण करायला लागलेली आहे. म्हणजे ह्याच्या अगोदर पण जसं तिने सांगितलं, साधारणतः 2008-2009 दरम्यान तिचे वडील गेले आणि त्याला तो सडन डिप्रेशन स्ट्रोक होता, ज्याच्यामध्ये सेम सिच्युएशन झाली आणि शुगर लेवल पण सेम कंडिशन्सवरती पोचलेली होती. बट त्याच्यातूनही बापूंनी त्याला बाहेर काढलं. थोडंसं मागे गेलं तर प्रॉब्लेम्स एवढे होते की काय सांगायचं. मग त्याच्यामध्ये पण बापूंनी आमच्या कोण, म्हणजे माझ्यापर्यंत म्हणा, बाबांपर्यंत म्हणा किंवा आईपर्यंत म्हणा, एवढी त्याची झळ लागून नाही दिली. म्हणजे स्टील म्हणजे आम्हाला सगळ्यातून बाहेर काढलं. आज काही प्रॉब्लेम्स असे इशू नाही आहेत. म्हणजे एक हेल्थ इशू जर सोडला आईचा किंवा बाबांचा हेल्थ इशू सोडला तर बाकी आजचंच काही प्रॉब्लेम नाही. आणि हेल्थ इशू पण आता बघता तर तुम्ही इट्स ॲक्च्युली इम्प्रूव्हिंग. मग अजून त्याबद्दल काय सांगायचं, तर खरं सांगायचं झालं तर इट्स ऑनली बिकॉज ऑफ बापू की आई आज व्यवस्थित आहे. मग आम्ही मोस्ट ऑफ द टाईम, म्हणजे मी तर घाबरलोच होतो. ॲट अ पिरियड ऑफ टाईम मी होप सोडले होते. कारण ती साधारणतः ज्या दिवशी अटॅक आला ने त्याच्या दुसऱ्या दिवशी तर ती पूर्ण दिवस झोपून होती. ती उठायला पण तयार नव्हती. विवर अंडर स्ट्रोक की ती काय सिच्युएशन अशी होती की ती कोमात गेली. बट त्यातूनही ती बाहेर आली. दॅट्स सॉर्ट ऑफ त्यांची कृपा म्हणूनच मी एवढंच सांगू इच्छितो. हरिओम.